एग्जाम्पल इलेवन प्रूव दैट सेक थीटा माइनस टैन थीटा डिवाइडेड बाय सेक थीटा प्लस टैन थीटा इक्वल टू वन माइनस टू सेक थीटा टैन थीटा प्लस टू टैन स्क्वेर थीटा. सिद्ध करा की सेक थीटा वजा टैन थीटा भागीले सेक थीटा अधिक टैन थीटा बरोबर एक वजा दोन सेक थीटा टैन थीटा अधिक दोन टैन वर्ग थीटा. तिथे आपल्याला सिद्ध करायचे प्रूव्ह करायचे की एल एच एस इक्वल टू आर एच एस म्हणजे समीकरणाची एक्सप्रेशनची इक्वेशनची उजवी बाजू बरोबर डावी बाजू. आता इथे आपण एल एच एस साइड घेतलेली लेफ्ट हँड साइड इज सेक थीटा मायनस टॅन थीटा इक्वल टू डिवाइडेड बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा. नाउ मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय सेक थीटा मायनस टॅन थीटा. देअरफोर सेक थीटा मायनस टॅन थीटा डिवाइडेड बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस टॅन थीटा डिवाइडेड बाय सेक थीटा मायनस टॅन थीटा. तर इथे आपण ह्या एक्सप्रेशनला सेक थीटा वजा टॅन थीटा आणि सेक थीटा वजा टॅन थीटानी मल्टीप्लाय पण केले गुणलंपणे आणि डिवाइड पण भागलंपणे. देअरफोर सेक थीटा मायनस टॅन थीटा स्क्वेअर स्क्वेअर डिवाइडेड बाय आता इथे आपण हा फॉर्म्युला जो वापरणार आहोत तो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स इन ब्रॅकेट ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए प्लस बी सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि इकडे सेक थीटा मायनस टॅन थीटा म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी यांच्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. नाऊ देअर इज वन आयडेंटिटी दॅट इज फंडामेंटल आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नॉमेट्री सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू वन ऑर सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. देअरफोर दिस डिनॉमिनेटर नाउ बिकम वन बिकॉज सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू वन. दिस इज ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटी सेक थीटा मायनस टॅन थीटा स्क्वेअर डिवायडेड बाय वन. हिअर अगेन वी यूज एक्सपान्शन फॉर्म्युला ए मायनस बी ए मायनस बी स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टू ए बी. नाउ पुट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इन दिस फॉर्म्युला वेर ए इज अ सेक थीटा अँड बी इज अ टॅन थीटा. ए स्क्वेअर मीन्स सेक स्क्वेअर थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा मायनस टू इंटू ए बी टू इंटू सेक थीटा इंटू टॅन थीटा. नाउ सेक थीटा इज नथिंग बट वन मायनस टॅन थीटा. सेक स्क्वेअर थीटा मीन्स वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा. ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटी पुट हियर सेक थीटा इक्वल टू वन मायनस टॅन स्क्वेअर वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा मायनस टू सेक थीटा टॅन थीटा. नो ऍड नऊ प्लस वन प्लस वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. नो ऍड दिस टू देअर फोर वन प्लस टू टॅन स्क्वेअर थीटा मायनस टू सेक थीटा टॅन थीटा. वन मायनस देअर फोर वन मायनस टू सेक थीटा टॅन थीटा प्लस टू टॅन स्क्वेअर थीटा. दिस इज आर एच एस आर एच एस आर एच एस वन मायनस टू सेक थीटा टॅन थीटा प्लस टू टॅन स्क्वेअर थीटा इज एल एच एस इक्वल टू आर एच एस. तिथे आपण प्रूव्ह केलं सिद्ध केलं की एल एच एस आणि आर एच एस हे इक्वल आहे. तिथे तुम्हाला ह्या दोन एक्सपान्शन फॉर्म्युलाचा आपण वापर केलेला आहे आणि एक ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीचा वापर केला आहे सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर हे तुम्हाला काय पाहिजे पाठांतर पाहिजे एक्सपान्शन फॉर्म्युले पाठ पाहिजेत नंतर ट्रिग्नॉमेट्रीचे जे आयडेंटिटी आहेत त्या पाठ पाहिजेत. मग त्यावरून आपण हे सॉल्व्ह केलं पटकन. आता हे जर आपल्याला पाठ नसेल हे पाठ नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. हे पाठ नसेल तर आपल्याला विचार करता येत नाही पटकन. तर त्यामुळे हे पाठांतर करा सारखा गणित सोडवण्याचा सराव करायचा म्हणजे पाठांतर होतं.